आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांनी प्राणाची आहुती दिली. कर्नाटकात नको मूलभूत सुविधांसाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढू, शिवसेनेनं दिलं ग्रामपंचायतला निवेदन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. महाराष्ट्राची स्वप्ने पाहत असताना अस्मितेसाठी सुळकूड ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव रद्द करावा असं निवेदन शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांनी सुळकूड ग्रामपंचायतला दिला आहे. प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रशासन सुळकूड गावाला पायाभूत सोयी सुविधा देत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा ग्रामसभेत ठराव केला होता. सुळकूड येथे प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. अंतर्गत रस्ते, गटर्स, दूधगंगा नदीवरील बंधाराची दुरावस्था, पानंद रस्ते, स्वच्छतागृह, लिंगायत समाजासाठी दफनभूमी याची वानवा आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. समस्यांची पूर्तता गत 25 ते 30 वर्षात न झाल्याने येथील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय ग्रामसभेत ठराव मांडून घेतला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. आपण अखंड महाराष्ट्राची स्वप्ने पाहत असताना या मूलभूत समस्यांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देऊन येथील गावकऱ्यांच्या मागण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित प्रशासन अधिकारी यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचं शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे. यावेळी सरपंच लक्ष्मीकांत पाटील, उपसरपंच सुकुमार हेगडे, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील, उपजिल्हा महिला संघटक सौ गिरी, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी सुळकूडहून प्रदीप खोत.